पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सूर्यवंशी घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे। चौथ्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची सोमवारपासून शक्यता असताना व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांनी परिस्थिती पूर्ववत आणण्याची केली मागणी। पूर्व हंगामी पावसाची हजेरी आणि वातावरणात बदल होताच शेतकऱ्यांना खरीपाचे वेध, शेती साहित्याची खरेदी आणि दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांकडून लगबग। धुळे शहर आणि परिसरात पक्ष्यांकडून घरटे उभारण्याच्या कामाला सुरुवात, लवकरच पावसाचे आगमन होण्याचे पक्ष्यांकडून शेतकऱ्यांना संदेश। धुळे शहरातील कुमारनगर परिसरात सुमारे 20 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त, पोलिसांच्या कारवाईवर गुटखा विक्रेत्याचा आक्षेप। आणि कोरोनातील संचारबंदीची अंमलबजावणी करण्यास वैशाख वणव्याची तीव्रता ठरली सहाय्यभूत, सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत रस्ते निर्मनुष्य। आता बातम्या विस्ताराने। कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा रविवारी संपुष्टात येत आहे। कोरोना बाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता अधिक आहे। लॉकडाऊन 25 मार्चला सुरू झाला, त्यामुळे आता जवळपास 50 दिवसांपेक्षा अधिक कालखंड झाल्याने सर्व उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत। रोजंदारीने काम करणारे बेरोजगार झाले आहेत। आता चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन होणार असेल तरी उद्योग व्यवसाय सुरू होऊन रोजगाराची उपलब्धी व्हावी असा सूर साऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्यासाठी प्रत्येक घटक काही अटी आणि शर्थीची बंधने स्वतःहून स्वीकारण्यास आणि त्याची अंमलबजावणी करण्यास तयार आहे। व्यापाऱ्यांनी धुळे शहराचे 11 भाग तयार करून व्यवसाय कसा सुरू करता येईल याचा आराखडा प्रशासनाला दिला आहे। कोरोना रोखण्यासाठी सर्वप्रथम 22 मार्चला जनता संचारबंदीची अंमलबजावणी झाली, त्यानंतर 25 मार्चपासून सक्तीने लॉकडाऊन जाहीर झाले। 3 आठवड्यांच्या पहिल्या 2 लॉकडाऊननंतर तिसऱ्या लॉकडाऊनचा कालखंड 2 आठवड्यांचा राहिला। तिसरा लॉकडाऊनचा समारोप 17 मेस होत आहे, पण त्याचवेळी पुन्हा चौथ्या लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे। जवळपास 50 दिवसांपेक्षा जास्त कालखंड झाल्याने उद्योग, व्यापारी आणि कामगार त्रस्त झाले आहेत। चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर निरनिराळ्या व्यावसायिकांनी मते व्यक्त केलीत। सर्वांचे सूत्र मात्र कमी अधिक प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू व्हावा, जनजीवन पूर्वपदावर यावे असेच राहिले। व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी सांगितलं, दीर्घकाळ व्यापार उद्योग बंद ठेवणे परवडणारे नाही, चौथा लॉकडाऊन होणार असेल तर त्यात बऱ्यापैकी सूट दिली जावी, व्यापार उद्योग सुरू केले जावेत, कामगारांना काम दिले जावे अशी आमची भूमिका आहे। शहराचे 11 विभाग करून या विभागात 1 दिवसाआड नेण्या व्यवसायांना मुभा द्यावी असा प्रस्ताव आम्ही दिला आहे। व्यवसाय 1 दिवसाआड होणार असल्याने बाजारात गर्दी कमी होईल आणि कोरोनाचा फैलाव रोखता येईल असं बंग यांचं म्हणणं आहे। स्थानिक प्रशासनांना भेटून आणि त्यांना शहरातल्या बाजारपेठांचे 11 विभाग करून दिले आणि या 11 विभागांमध्ये अल्टरनेट डे या ठिकाणचा व्यापार सुरू ठेवायचा, जेणेकरून गर्दी पण होणार नाही आणि व्यापार उद्योगही व्यवस्थितरित्या चालू शकेल। या 11 विभागांमध्ये सोमवारी त्याचे कनेक्टिंग जो काही मार्केट असेल तो मंगळवारी बंद राहील, त्याच्यानंतर बुधवारी सुरू राहील। या पद्धतीने जवळपासचे व्यापार सुरू होणार नाही, गर्दी होणार नाही, गर्दी विभागली जाईल आणि विभागली गेल्यामुळे हा जो कोरोनाचा जो त्रास आहे हा त्रास आपल्या शहरामध्ये आणखीन जास्त प्रादुर्भाव वाढणार नाही ही काळजी घेत, त्याचप्रमाणे COVID-19 जे राज्य शासनाचे केंद्र शासनाचे नियम आहेत त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आहे, त्याच्यामध्ये सॅनिटायझेशन आहे, त्याच्यामध्ये ज्या काही सूचना पाळायच्या आहेत त्या सगळ्या सूचनांचं काटेकोर पालन हे सगळे व्यावसायिक करतील। प्रत्येक 11 विभाग करून 1 दिवसाआड दुकानं चालू ठेवून
त्याचे काही टायमिंग दिले 9 ते 5 आणि त्याच्यात काही प्रशासनाचे नियम ते त्यांनी आपल्याला केलेला सपोर्ट व बाकी ग्राहकांनी केलेला सपोर्ट करतील ते सपोर्ट तसंच आम्ही त्याचं पालन करू ते जे काही नियम अटी लावतील आम्हाला. पण आता व्यवसाय चालू केला तर परत जीवन सुरळीत होईल जे नियम असतील ते आम्ही पाळायला तयार आहेत. यंदा कोरोनामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत. शैक्षणिक वर्ष पुढे लोटलं गेलं आहे. जवळपास 2 महिन्यापासून सर्वच स्तरावरील विद्यार्थी घरी असून शैक्षणिक संस्था बंद आहेत. सध्या विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत असले तरी काही शैक्षणिक साहित्याची नितांत गरज असते. वही, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्य अभ्यासासाठी गरजेचे असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्यांना अटी आणि शर्ती टाकून सूट दिली पाहिजे असं मत पुस्तक विक्रेत्यांनी व्यक्त केलंय. जर स्टेशनरी तुम्ही म्हणाल तर त्यामध्ये आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहे किंवा ऑनलाईन शिक्षण व्यवस्था सुरू झालेली आहे पण त्याला पूरक म्हणजे स्टेशनरीची आवश्यकता असते, त्याला पूरक वह्यांची आवश्यकता, पुस्तकांची आवश्यकता असते. ते जर त्यांना वेळेवर मिळू नाही शकले तर त्यांचा तो ऑनलाईन कोर्सेसचा फायदाच होणार नाही. त्याचे नोटडाऊन कुठे करू शकणार, ते मुद्दे कुठे लिहिणार, म्हणून हा संपूर्ण जो काही परिणाम आहे तो त्यांच्या शैक्षणिक जीवनावर सुद्धा परिणाम होणार आहेच. लॉकडाऊनमुळे सर्वच वयोगटातील विद्यार्थी घरी आहेत. या संदर्भात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सांगितलं, प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शाळा बंद ठेवल्या पाहिजेत पण वरिष्ठ महाविद्यालय सुरू होणे आवश्यक आहे. कारण महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी त्यात अनेक अडथळे येतात. प्रत्यक्षात उपस्थित राहून अध्ययन आणि अध्यापन केले तर ते प्रभावी ठरते. महाविद्यालय सुरू असताना सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे या बाबींची अंमलबजावणी विद्यार्थी करू शकतात. त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसावी अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांची आहे. कॉलेज स्टार्ट करना चाहिए, कॉलेज शुरू होना चाहिए. जो स्कूल्स है बच्चों की वो शुरू नहीं हुए तो भी चलेगा, पर जैसे लॉकडाउन है हम 3 महीने से घर में बैठे हैं, ऑनलाइन लेक्चर्स भी हो रहे हैं, बट जो एक्चुअली हम फिजिकल जो कॉलेज में जाके टीचर्स हमको पढ़ाते हैं वो हमें ज़्यादा समझ में आता है. ड्यू टू द अकॉर्डिंग टू कोविड, अगर जो गवर्नमेंट के जो इंस्ट्रक्शंस है उसके अकॉर्डिंगली कॉलेज चालू करना चाहिए ऐसा मुझे लगता है. निरनिराळ्या प्रकारच्या भाजीपाल्याबरोबरच मिठाई आणि फरसांची गरज पडते. जवळपास 2 महिन्यांपासून मिठाईची दुकाने बंद आहेत. या व्यवसायावर अनेक जण अवलंबून आहेत. अटी आणि शर्ती स्पष्ट करीत प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांना परवानगी द्यायला हवी अशी मागणी मिठाई विक्रेत्यांची आहे. तर बाजारपेठ सुरू झाल्यास अनेक बेरोजगारांना काम मिळेल. अनेक लहान मोठे उद्योग, घरगुती आणि कुटीर उद्योग सुरू होतील. प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थार्जन करण्यासाठी काम करेल. लॉकडाऊनच्या काळात काय काळजी घ्यायची हे सर्वांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळवून व्यापार उद्योग सुरू व्हावा अशा प्रतिक्रिया अनेक मध्यमवर्गीयांनी नोंदविल्या आहेत. की आम्हाला फरसाण वगैरे सगळं गिरायकांना पुरवण्याची परवानगी द्यावी, याप्रमाणे सगळ्यांचंही दुकान चालेल आणि आमच्याही पेठेत आमचंही दुकान चालेल. साधारणतः 54 दिवसापासून काम बंद असल्यामुळे बरेचसे लोक जे रोजंदारीवर कामावर निर्बंध अवलंबून आहे त्यांचं काम बंद आहे, त्यांच्या घरी चूल पेटत नाही आहे, म्हणून सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा व त्यांनाही व्यवस्थित रोजगार मिळेल व लोकांपुढे हात पसरावा लागणार नाही. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत, त्याला कृषी क्षेत्राशी निगडीत व्यवसाय देखील अफवाट ठरले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून बी बियाणे, खते आणि इतर साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले, पण शहरापर्यंत येणाऱ्या वाटेवर अनेक अडचणी असल्याने शेतकरी शेती साहित्याच्या खरेदीला किंवा दुरुस्तीला शहरापर्यंत पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात शेतकरी सहजपणे शहरापर्यंत येतील आणि शेती साहित्याची दुरुस्ती करतील असा आशावाद शेती साहित्य विक्री आणि दुरुस्ती करणाऱ्यांनी व्यक्त केला. मोसमी पावसासंदर्भात हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त केला जातो. अंदमान निकोबार बेटात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून हजेरी लावेल, त्यानंतर पुढील काही दिवसात मान्सून देशभर सक्रिय होईल असा दावा केला जात आहे. जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने 2 दिवसांपूर्वीच हजेरी लावली. 2 दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल होत आहे. उकाडा वाढला असून आकाशात ढग जमा होत आहेत. ऊन सावलीचा खेळ आणि मध्येच वाहणारा वारा यामुळे पावसाची चिन्ह दिसत आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी शेती हंगामाची कामे सुरू केली आहेत. सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना संचार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे, पण त्याचवेळी शेतीच्या पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांच्या हातात थोडाच कालावधी शिल्लक आहे. या कालखंडात जमिनीचे सपाटीकरण करणे, काडी कचरा वेचणे, बांध बंदिस्ती करणे, पेरणीसाठी तिफन सज्ज करणे,
कोळपणीचे साहित्य तयार करणे, निंदणेसाठी वेळ आणि इतर साहित्य सुसज्ज ठेवणे अशी कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. ग्रामीण क्षेत्रातील बहुसंख्य शेतकरी शेती साहित्याची खरेदी आणि दुरुस्तीसाठी धुळे शहरात येतात. शेतीला लागणारे निर्णय साहित्य घेऊन विक्रेते बाजारपेठेसह बाजार समिती आणि पाचकंदील चौकाजवळ येतात. पण यंदा कोरोनामुळे संचाराला प्रतिबंध आहे. व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे बहुसंख्य कृषी साहित्य आणि अवजारे विकणारे तसंच दुरुस्त करणारे व्यवसाय सुरू करू शकले नाहीत. परंतु आता पूर्वमोसमी पाऊस दाखल झाला असून शेतकऱ्यांना खरीपाचे वेध लागले आहेत. त्यामुळे नवीन शेती साहित्य खरेदी करण्याबरोबरच जुन्या साहित्याच्या दुरुस्तीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे. परंतु आजची जर परिस्थिती तुम्ही पाहिली, म्हणजे जो कोरोना आजार आहे, त्या आजारामुळे पूर्ण जग भयभीत झालेलं आहे आणि या भयभीतामुळे शेतकरीसुद्धा घाबरलेला आहे. तर अनेक दिवसापासून जो लॉकडाऊन चालू आहे त्याचा दुष्परिणाम सर्वजण भोगतात आहे. परंतु शेतकरी जो आहे त्याचं जर आजच्या तारखेला जर त्या शेती नाही करणार, म्हणजे आज त्याचं सीझन आहे, सीझन म्हटला म्हणजे पावसापूर्वी त्याची शेती लागवडीसाठी सर्व उठापेट त्याची असते, तीच जर बंद झाली तर कसं चालणार? जर त्यांचं शेती शेतकरीचं जर काही नुकसान होत आहे किंवा काही करत नाही, ते अवजारे पडले तर ते आमच्याकडे दुरुस्तीसाठी येत नाही, तर आमचंही एक प्रकारे पोटावर आमचं काहीतरी नुकसान होते. तर असं होऊ नये त्यासाठी काही गोष्टी सरकारने समजावा, त्या समजून घेतल्या व एक प्रकारचं त्यांनी लॉकडाऊन उघडावा किंवा सूट दिलेली आहे, तर ती फार योग्य आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या COVID-19 या रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनाला पराभूत करणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचे सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. शनिवारी सकाळी कोरोनाची चाचणी नकारात्मक आल्यानंतर जवानाला घरी सोडण्यात आले. राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या जवानाचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. धुळ्यातील रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनाला पराभूत करून अनेक जण घरी परतले आहेत. सध्या कोरोनाची बाधा असणाऱ्यांची संख्या 66 आहे. कोरोना बाधितांवर आणि कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांवर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार केले जातात. धुळे जिल्ह्यातील सर्व संशयित येथे तपासणीसाठी दाखल होतात. COVID-19 या विभागात दाखल झालेल्या रुग्णांपैकी राखीव पोलीस दलाचा जवान कोरोनामुक्त झाला, त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र हा जवान राखीव पोलीस दलाच्या मुख्यालयात गेला त्यावेळी इतर सहकाऱ्यांनी त्याचे टाळ्या वाजून स्वागत केले. आता राखीव पोलीस दलाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाचे स्क्रीनिंग होत आहे. अंतर राखणे,
मास्क लावणे आणि निर्जंतुकीकरण करणे याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. 2 दिवसांपूर्वी राखीव पोलीस दलाची एक संपूर्ण तुकडी क्वारंटाईन होऊन परतली. कोरोनामुक्त होण्याची संख्या 22 झाली आहे, तर कोरोनाबाधित आणि कोरोनाची प्राथमिक लक्षणे असणाऱ्यांची संख्या 66 आहे. येणाऱ्या काळात सर्वच कोरोनाबाधित कोरोनामुक्त होतील असा आत्मविश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी SRPच्या जवानांना मालेगावला मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या बाधेला तोंड द्यावं लागतंय. सुदैवाने धुळ्याच्या SRPच्या जवानांना अतिशय कमी प्रमाणात, महाराष्ट्रात सगळ्यात कमी प्रमाणात अशा बाधेला तोंड द्यावं लागलं. आमच्या गटामध्ये काही पेशंट्स वाढलेले आहेत, त्यांच्यासाठी अगदी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि येणार प्रत्येक जण हा पूर्णपणे स्क्रीनिंग केला जातो, त्याचं टेम्परेचर घेतलं जातं, त्याला पूर्णपणे सॅनिटाईज केलं जातं, त्यासाठी सॅनिटाईज होऊन गेलेलं आहे, साबणाचं पाणी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. पावसासंदर्भात हवामान खात्याचे अंदाज कितपत खरे ठरतात हे सर्वांनीच अनुभवले आहे, परंतु लवकरच पावसाळा सुरू होईल असे संकेत पक्ष्यांनी देऊ केले आहेत. कारण मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी निरनिराळे पक्षी घरटी साकारतात. सध्या बगळे, कावळे, कबूतर आणि अन्य पक्ष्यांकडून झाडावर योग्य ठिकाण निवडून घरट्यांच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात होत असतानाच हे पक्षी अंडी घालतील. मोसमी पावसाचे आगमन आणि यंदा किती पाऊस होईल याबाबत हवामान खाते अंदाज व्यक्त करते, परंतु नैसर्गिक परिस्थितीत बदल होतो आणि अनेकदा हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरतो. असे असले तरी अनेक शेतकरी पावसाचा वेध घेण्यासाठी पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. सध्या धुळे शहरासह परिसरात निरनिराळ्या भागात पक्ष्यांकडून घरटी बांधली जात आहेत. बगळे, कावळे, कबूतर, चिमण्या हे पक्षी झाडावर योग्य वाटेल तेथे घरटी बांधण्याची तयारी करीत आहेत. पावसाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी पक्ष्यांकडून घरट्यांची उभारणी पूर्ण होते, त्यानंतर लगेचच मादी अंडी घालते, त्यानंतर 30 दिवसाच्या आत ह्या अंड्यांमधून पिलं बाहेर येतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर पिलांचे पालनपोषण करण्यासाठी पक्ष्यांना भरपूर कीटक भेटतात, त्यामुळे निसर्गाचे चक्र पूर्ण होते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पक्ष्यांनी घरटी उभारण्यास सुरुवात केली आहे, पण त्याचवेळी पक्ष्यांची ही कृती शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनाची वर्दी देणारी आहे. यंदा पूर्ण क्षेत्रात पाऊस वेळेत हजेरी लावेल असा अंदाज पक्षी निरीक्षक प्रदीप व्यवहारे यांनी व्यक्त केला आहे. या मे महिन्यामध्ये त्यांची लगबग जी असते ती प्रजनन करण्याकडे असते आणि म्हणून बरेचसे पक्षी हे स्थानिक स्वरूपाचे असल्यामुळे ते प्रजननासाठी योग्य ती जागा निवडत असतात. आपण या क्लिपमध्ये बघतोय की गाय बगळा, साधा बगळा आणि पाणकावळे हे लगबगीत आहेत आणि ते घरटे तयार करण्याच्या मागे लागलेले आहेत. याच्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच ते पेअरिंग करतात किंवा जोडी बनवतात आणि मग घरट्यासाठी योग्य ती जागा निवडतात. घरटी करण्यामध्ये साध्या काटक्या वापरल्या जातात आणि मग योग्य वेळी ते 2-3 अंडी देतात आणि ते उभवतात. उभणूक साधारणतः 20 दिवसापर्यंत चालते आणि मग पिल्लं बाहेर येतात. पिल्लं बाहेर येण्याचा कालावधी हा सर्वसाधारणपणे पावसाळा सुरू होतानाच होते आणि त्याच्यामुळे त्यांचे पिल्लं जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांना थोडंसं अन्न उपलब्ध होतं आणि म्हणून हे टायमिंग साधणं फार गरजेचं असतं. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उन्हाळ्यातील उन्हाचा तडाखा आणि पावसाळ्यातील उकाडा गारेगार करा. धुळे शहरात AC आपण कोठेही बघितलेले नसेल असे एकमेव स्वतंत्र भव्य शोरूम म्हणजेच ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. जागतिक कंपन्यांचे सर्व प्रकारचे 80 पेक्षा जास्त मॉडेल डिस्प्ले, स्प्लिट, कॅसेट, स्टँड, इन्व्हर्टर, विंडो AC उपलब्ध. जगप्रसिद्ध गोदरेज, ओनिडा, IFB, LG, ब्लू स्टार, सॅमसंग, ओ जनरल, लॉयड, हिताची, पॅनासॉनिक, वोल्टास, डायकिन, मित्सुबिशी, हायर, व्हर्पूल, व्हिडिओकॉन, अकाई इत्यादी कंपनींचे तुमचे पसंतीचे सर्वोत्तम AC. 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. हो, बरोबर ऐकलेत तुम्ही, डाऊन पेमेंट नाही आणि व्याजही नाही. बजाज, TVS, HDFC, HDB कंपन्यांच्या फायनान्सची सुविधा. मुंबई पुणे येथील किंमत आणि ऑनलाईन असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत AC खरेदी करा. कूलरचा जमाना गेला, आता AC साथ घेऊन स्वतःला जपा. ढोबळे सरांच्या कल्याणी इलेक्ट्रॉनिक्सवर फोन करा, शोरूमला भेट द्या आणि AC घरी आणा. पत्ता लक्षात घ्या, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे.
मोबाईल 94924 39111, दूरध्वनी 0625 62 282 111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148 77-670-021-48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे शहरातील कुमारनगरमध्ये छापा घालून बाबू आसिजा या व्यावसायिकाकडे सुमारे 20 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला. आसिजा याचे पाचकंदील चौक परिसरात पान मसाला आणि तंबाखू विक्रीचे दुकान आहे. परंतु निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या वस्तू पाचकंदील चौकाजवळ न विकता कुमारनगर परिसरात विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आपण यापूर्वीच प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे पोलिसांची कृती बेकायदेशीर असल्याचा दावा आसिजा यांचा आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू, निळ्या प्रकारची दारू विक्री होत आहे. ठिकठिकाणच्या पोलिसांकडून कारवाई देखील होत आहे. धुळे शहरात शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिसांनी कुमारनगरमध्ये छापा घातला आणि संशयित व्यावसायिक बाबू आसिजा याच्या घराची झडाझडती घेतली. इतकेच नव्हे तर आसिजा राहत असलेल्या बिल्डिंगमधील इतर रहिवाशांच्या घराची देखील पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी तेथून पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखू जप्त केला. किराणा दुकानालगत असलेल्या एका खोलीत सुगंधी पान मसाला आणि तंबाखू तसेच निळ्या प्रकारच्या सिगरेट, विड्या, पान मसाला होता. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. परंतु आसिजा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे मान्यताप्राप्त दुकान पाचकंदील चौकात आहे. शासनाकडून पान, विडी, सिगरेट, तंबाखू विक्रीला परवानगी आहे. परंतु सध्या परिस्थिती प्रतिकूल असल्याने या वस्तूंची विक्री पाचकंदीलऐवजी कुमारनगर परिसरातून करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आपण जिल्हा प्रशासनाकडे पूर्वीच केली आहे. त्याबाबत प्रशासनाचं अद्याप काही उत्तर आलेलं नाही. असं असताना पोलिसांनी छापा टाकणे, साहित्य जप्त करणे हे बेकायदेशीर आहे असा दावा आसिजा यांचा आहे. भैया है ना मेरे पास, मैं GST भरता हूँ ना यार, सब है ना मेरे पास दादा. आप पत्र दिया ना SP साहब को मैंने, भाई मेरा माल है, दुकान लूटने का डर है मेरा, आजाद नगर में भी दिया लेना दादा मैंने. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेला वैशाखातील उन्हाची तीव्रता सहाय्यभूत ठरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या कालखंडातील 2 दिवसांचा अपवाद सोडला तर तापमानाची पातळी 43° सेल्सिअस आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळी 10 पासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. परिणामी सायंकाळी 5 पर्यंत शहरातील रस्त्यांवर नीरव शांतता दिसते. सध्या लॉकडाऊनची अंमलबजावणी आणि उन्हाची तीव्रता यामुळे संपूर्ण शहरात उदासीन चित्र आहे. परिस्थितीत बदल होण्याची प्रतीक्षा केवळ माणसालाच नव्हे तर पशुपक्ष्यांना देखील आहे. चैत्रातील पालवी फुटल्यानंतर निसर्गाला एक आगळीवेगळी झळाळी येते. अनेक पक्षी उन्हाची तमान बाळगता झाडाझुडपांवर बागडतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. त्यामुळे वैशाख वनवा पेटल्यासारखी स्थिती असली तरी निसर्गाचे आगळेवेगळे सौंदर्य साऱ्यांनाच भुरळ पाडते. यंदा वैशाखातील उन्हाचा तडाखा जास्त आहे. मे महिन्याला सुरुवात झाल्यापासून 2 दिवसांचे अपवाद वगळले तर तापमानाचा पारा सतत 43° सेल्सिअसवर आहे. लंबरूप सूर्यकिरणांमुळे सकाळी 10 पासूनच उन्हाची तीव्रता जाणवते. दुपारी 11 ते 5 या काळात प्रचंड उकाडा होतो आणि ऊन असह्य होतं. अशा परिस्थितीत अनेक नागरिक गरज असून देखील घराबाहेर पडत नाहीत. सध्या तर लॉकडाऊनमुळे जमाव आणि संचारबंदीची अंमलबजावणी होत आहे, त्यात वाढत्या तापमानाची मदत होत आहे. प्रचंड उन्हामुळे अनेकांना डोकेदुखीचा आणि डोळेदुखीचा त्रास होऊ लागलाय. रुमाल, टोपी, गॉगल, छत्री यासारखे साहित्य घेऊन देखील अनेकजण घराबाहेर पडण्याचे धारिष्ट दाखवत नाहीत. त्यामुळे
दुपारी 11 ते सायंकाळी 5 या काळात रस्ते निर्मनुष्य असतात. एका अर्थाने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस यंत्रणा जो बंदोबस्त करीत आहे त्याला वैशाखातील हे वाढते तापमान मदत करणारे ठरले आहे. गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात तापमानात घट होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. चौथ्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची सोमवारपासून शक्यता असताना व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांनी परिस्थिती पूर्ववत आणण्याची केली मागणी. पूर्व हंगामी पावसाची हजेरी आणि वातावरणात बदल होताच शेतकऱ्यांना खरीपाचे वेद. शेती साहित्याची खरेदी आणि दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांकडून लगबग. धुळे शहर आणि परिसरात पक्ष्यांकडून घरटे उभारण्याच्या कामाला सुरुवात. लवकरच पावसाचे आगमन होण्याचे पक्ष्यांकडून शेतकऱ्यांना संदेश. धुळे शहरातील कुमारनगर परिसरात सुमारे 20 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त. पोलिसांच्या कारवाईवर गुटखा विक्रेत्याचा आक्षेप. आणि कोरोनातील संचारबंदीची अंमलबजावणी करण्यास वैशाख वणव्याची तीव्रता ठरली सहाय्यभूत. सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत रस्ते निर्मनुष्य. याबरोबरच धुळे TV चं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.